राष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नगरमध्ये व्यापक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. जागृती रॅलीनंतर न्यू आर्ट्स महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मानवी हक्क तसेच कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय. राष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या पुढाकारानं जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महापालिका, समाज कल्याण विभाग, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, रेसिडेन्शियल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी शहरातून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप न्यू आर्ट्स महाविद्यालयात झाला. या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाप्रधान आणि सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुनीलजीत पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, मनपा उपायुक्त सुनील पवार, कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, तहसीलदार उमेश पाटील, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भूषण बराठे, ॲडव्होकेट सुभाष काकडे, सहसचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे, प्राचार्य बी एच झावरे, व्ही डी जोशी आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात हक्कांइतकंच कर्तव्याप्रतीही जागरूक राहणं आवश्यक असल्याचं सांगितलं. मग हक्काची दुसरी बाजू म्हणजे त्या कॉईनची दुसरी बाजू म्हणजे कर्तव्य. आत्ता जेव्हा कचरा व्यवस्थापनाविषयी सांगितलं तेव्हा आपल्याला ते कर्तव्य सांगितले गेले. मग आता दोन गोष्टी त्याच्यातल्या बोलील मी. जेव्हा आता नवीन पिढी आपल्या समोर आहे, आपण काय ते बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्याच्यात मी पण फारसा रुळलेलो नाही अजून, काय म्हणतात त्याला, सोशल मीडियाच्या. लग्नाविषयी विचारलं तेव्हा आपण असर्ट केलं की हो. प्रश्न असा आहे की तुम्ही ते मोबाईल वापरता, काय फ्रेंड रिक्वेस्ट असते किंवा अजून हे काय SMS असतो पाठवला जातो दुसऱ्या व्यक्तीला, जेव्हा तुम्ही पाठवता तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार असर्ट करता का, हा विचार करा. मग दुसरा प्रश्न असा येतो की तुमचं कर्तव्य काय हे करत असताना. आपण अधिकारांविषयी बोलतोय ना, तो तुमचा अधिकार आहे का? मग जो रेसिपियंट आहे, ज्याला तो SMS मिळतो, त्याचा प्रायव्हसीचा अधिकार आहे? मग मुळात पहिली ही तुमची ड्युटी आहे की त्याचा अधिकार काय आहे हे लक्षात घेण्याचा, तरच त्या अधिकाराविषयी आपण बोलू शकू. आता कचरा व्यवस्थापनाविषयी बोललं, आज खूप मोठ्या प्रमाणावर हा विषय चालू आहे. ह्याला कारण असं की पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो इतका भयानक होतोय की आता ही तुमची येणारी जी जनरेशन आहे त्यांना काही गोष्टी बघायला मिळतील की नाही ही शंका आहे. कचरा व्यवस्थापन आणि मानवी हक्काचं काही एकमेकाशी कनेक्शन आहे का? कदाचित आहे, फॉर द सिम्पल रिझन. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी एकाने कचरा फेकला, माझा जो मूलभूत मानवी अधिकार आहे की मला चांगलं पर्यावरण मिळावं जेव्हा मी नगरमध्ये राहतो तेव्हा, त्याचं उल्लंघन तुम्ही करता आहात, याचा विचार कोणी करतं का? मग हे जे व्यवस्थापन आहे, हे जे सर्वे कार्यक्रम घेतले जात आहेत, ते एकमेकांचं रेसिप्रोकल आहे. जेव्हा मी तुमच्या अधिकारांविषयी बोलतो तेव्हा त्याच्यात माझे कर्तव्य आहे, आणि जेव्हा मी माझ्या अधिकारांविषयी बोलतो तेव्हा ते तुमचे कर्तव्य आहे. शाहू महाराज जे आहेत, शाहू महाराजांनी या ठिकाणी शिक्षणासाठी दार उघडं केलं आणि म्हणूनच आपल्याला आज दिसतंय की लाखो मुलं या संस्थेमधून बाहेर गेलेली आहेत. तर आपल्याला जो हक्क दिलेले आहेत, मानवी हक्क, त्या मानवी हक्कामध्ये आपण पाहतो की शिक्षणाचा हक्क हा सुद्धा जो आहे अत्यंत महत्वाचा हक्क आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर त्याचं योगदान आपण जे आहे या संस्थेमधून सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे हा आमच्या एक आनंदाचा क्षण आहे. सर, आपल्या मूळ विषयाकडे जर आपण यायचं म्हटलं, आता रामायण महाभारत घडलंय का नाही हे मला काही सांगता येणार नाही, मी ते सांगू शकणार नाही, परंतु जे काही आम्हाला धडे होते, आम्हाला जे काही पहिली ते चौथीपर्यंत जे शिकवण्यात आलं, आपण रामायण जरी पाहिलं तरी आपण स्त्रीची अवहेलना रामायणामध्ये सुद्धा माझ्या मते स्त्री जी आहे ती राहिली नाही, कारण सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्याचनंतर आपण जर महाभारताचा जर विचार केला, द्रोणाचार्यांनी पांडव कौरव यांना शिक्षण दिलं, परंतु एक आदिवासी मुलगा एकलव्य जो आहे त्या एकलव्याला
शिक्षण देण्याला त्यांनी नकार दिला. तर हे मानवी हक्कांचं उल्लंघन जे आहे या पृथ्वी तलावर अनेक वर्षापासून होत चाललेलं आहे, ते आजही होत आहे. मित्रांनो, आपण आपल्या महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा म्हटला तर या महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाला बंदी होती. पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून, समाजाने फेकलेले दगड झेलून आपला जो विचार जो आहे, महर्षी कर्वे आपण त्यामध्ये घेऊ शकतो, काही अशी जी माणसं होते, स्त्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या माणसांनी जे योगदान दिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं योगदान माझ्या मते आहे. त्यामुळेच आपल्याला आजच्या या ज्या काही माझ्या कन्या या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या शिक्षण घेत आहेत, शिक्षणाची दारं त्यांना खुली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऍडव्होकेट सागर पाटील यांनी केलं. कारण आपलं शहर स्वच्छ असेल, आपलं गाव स्वच्छ असेल, तरच आपण चांगल्या अर्थानं चांगल्या प्रकारे जगू शकतो. आपण आपली शरीराची स्वच्छता ठेवतो, आपण कपडे चांगले वापरतो, पण आपलं शहर आपण नीट ठेवत नाही, आणि त्यामुळं जे रोगराई किंवा विचित्र वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात त्याला कारणीभूत हा आपण स्वतःच असतो. आणि म्हणून याच घन कचरा किंवा ह्या समाजातल्या जी दुर्गंधी आहे, कचरा आहे, आपणही समाजामध्ये जेव्हा वावरत असताना आपल्या हातून इथं कचरा होणार नाही, आपल्यापासूनच जर सुरुवात केली की मी इथं कचरा करणार नाही किंवा असलेला कचरा माझा स्वाभिमान सोडून बाजूला टाकेन, हा जर आपण प्रत्येकानं विचार केला तर हळूहळू या छोट्या छोट्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होईल, शहर स्वच्छ होईल आणि ह्याचं घन कचऱ्याचं निर्मूलन होईल, याचं व्यवस्थापन होईल. आज माझ्याकडे प्रास्ताविकामध्ये इतकी जबाबदारी दिली होती की आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय, आपण विद्यार्थी आहात आणि खऱ्या अर्थानं जीवनाचे आपण ह्या देशाचे भाग्य, आपल्या देशाचं भाग्य हे आपल्या हातात आहे. तुम्ही न्यू जनरेशन आहे आणि त्यामुळे तुमच्यापासून ह्या मानवाधिकाराची सुरुवात व्हावी. समोरच्या माणसाला जर आपण एखादं काम करत असताना दुःख पोहोचणार नाही, त्याच्या जागी मीच असतो तर मला कसं वाटलं असतं, हा साधा जरी विचार मनामध्ये आला तर खऱ्या अर्थानं मानवाधिकार दिन यशस्वी झाला असं मला म्हणावं लागेल. आभार प्राचार्य BH झावरे यांनी मानले. या कार्यक्रमात ऍडव्होकेट प्रज्ञा हेंद्रे यांचे मानवी हक्क या विषयावर व्याख्यान झालं. आपल्या जगण्यासाठी, जन्माला आल्यानंतर ते मरेपर्यंत जगण्यासाठी जे जे आपल्याला आवश्यक असतं, आपल्या माणूस म्हणून विकास होण्यासाठी जे जे आवश्यक असतं, ते सगळं आपल्या मानवी हक्कांमध्ये येतं. मग ह्या दृष्टीने विचार केला तर मग मानवी हक्कांची यादी खूप भली मोठी अशी प्रचंड आहे असं आपल्याला जाणवतं. त्यातही पुन्हा वेगवेगळे गट असतात की ज्यांना स्वतःच्या अज्ञान, गरिबी या गोष्टींमुळे स्वतःच्या हक्कांची जाणीव नसते, ते स्वतःहून स्वतःच्या हक्कांसाठी लढू शकत नाही, असे अनेक ग्रुप असतात. मग त्याच्यामध्ये वृद्ध लोक असतील, दिव्यांग असतील, त्याच्यानंतर HIV बाधित असतील, रुग्ण लोक असतील, स्त्रिया असतील, अशा वेगवेगळे ग्रुप आपल्याला दिसतात की जे वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या मानवी अधिकारांवर काम करत असतात. आता एवढी मोठी व्याप्ती जर मानवी अधिकारांची असेल तर मग तरीसुद्धा एक मुक्त समाज निर्माण करण्यासाठी जे प्रारंभिक असे आवश्यक जे काही हक्क असतात त्यांना आपण मूलभूत हक्क असं म्हटलेलं आहे आणि त्यांना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्थान दिलेलं आहे. कायद्याचा विषय जेव्हा आपण म्हणतो, कोणत्याही सरकारी योजना जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याला कोणाचं अधिष्ठान असतं? भारतीय राज्यघटनेचं. भारतीय राज्यघटनेच्या चौकटी बाहेर या देशामध्ये काहीच घडत नाही आणि घडू नये अशी अपेक्षा असते. आणि इथे मग कायद्याचं अधिष्ठान येतं आणि म्हणून आपण कायदा जाणून घेतला पाहिजे, नियम जाणून घेतले पाहिजे, त्यानुसार वर्तन केलं पाहिजे. आणि हे जे मूलभूत हक्क आहेत हे आपल्याला आपण कधी स्वीकार केलं, आपली हे काय आहे सांगता येईल, कधी स्वीकार केला आपण प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. ह्या आपल्या राज्यघटनेमध्ये हा जो जागतिक मानवी हक्कांचा जो जाहीरनामा आहे त्यामध्ये जे काही दिलेले कलम आहेत त्याचं सगळं प्रतिबिंब या आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. जर आपण इतिहास बघायला गेलं तर 12व्या शतकामध्ये ठळक घडामोडी, कारण काय, छोटे आपण लगान बघितलं असेल, आपण अनेक पिक्चर बघतो की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवी हक्कांसाठी संघर्ष, दंगल बघितला असेल, दंगलमध्ये त्या दोन मुलींना खेळायचंय, मुलांसारखं खेळायचं, पण त्यांना संघर्ष करावा लागतो, तो त्यांचा हक्क आहे. यावेळी ऍडव्होकेट सुभाष भोर, ऍडव्होकेट विक्रम वाडेकर, शिक्षणाधिकारी काठमोडे, प्राचार्य दोडके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.